हा सर्वात मूळ या ठिकाणी ज्याला आपण म्हणून निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनकर्त्यांकडनं वारंवार जे दबाव तंत्राचा वापर सरकारवरती केला जात आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून जाहीर करतो की जर सरकारने कुठल्याही दबाव तंत्राखाली येण्याचं धाडस केलं तर हा महाराष्ट्रातील 400 जातीमध्ये विभाजित असलेला 60% ओबीसी समाज, कोणी काही म्हणत असले तरी आम्ही अधिकृतरित्या सांगतो की आम्ही 60% आहोत, ह्या 60% ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही. आणि ज्याप्रमाणे ते मुंबईकडे त्यांनी कूच केली, आम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने मुंबईकडे कूच करू, मुंबईवर आक्रमण करू आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा लढा लढतो आहे. आमची काही नवीन मागणी सरकारकडे नाही. जे संविधानाने काकाकालीन आयोगाने रिकमेंडेशन दिलं होतं, बीपी मंडळ आयोगाने रिकमेंडेशन दिलं होतं, 7 ऑगस्ट 1990 लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित होऊन आम्हा ओबीसींना या देशामध्ये 52, तेव्हाचा आकडा 52% होता, आजचा आकडा 60% आहे. तेव्हाच्या 52% ओबीसीला फक्त 27% आरक्षण दिलेलं आहे. आणि जे एवढ्या संघर्षानंतर त्याच्याकरता आम्हाला 40 वर्ष संघर्ष करावा लागला होता. ओबीसी समाजाला 1952 आरक्षण मिळायला पाहिजे होतं, पण 1952 ते 92 आम्हाला संघर्ष करावा लागला. आणि 90 लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये लोक गेलं, 92 त्याचा निकाल आला, 93 केंद्र शासनाने त्याचा अध्यादेश काढला. हा 40 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आम्हाला 52% ओबीसीला 27% आरक्षण मिळालं. आणि म्हणून त्या मिळालेल्या 27% आरक्षणाचं रक्षण करणं हे या देशातील आणि राज्यातील प्रत्येक ओबीसीचं कर्तव्य आहे. आणि तेच कर्तव्य आम्ही या ठिकाणी निभवतो आहे. आम्ही अतिरिक्त कुठल्याही प्रकारची मागणी करत नाही. म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचं धाडस सरकारने करू नये, सरसकट कुंभ्यांची प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात येऊ नये, या दोन गोष्टीकरता हा संपूर्ण ओबीसी समाज, राष्ट्रीय ओबीसी महासंघ कालही ठाम होता, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम आहे. आणि म्हणून सरकारला आपल्या माध्यमातून मी निवेदन करू इच्छितो, इशारा देऊ इच्छितो की सरकारने त्यांच्यावरती कितीही दडपण कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या दडपणाला बळी पडू नये आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. याचकरता आज मी आपल्यासोबत चर्चा करण्याकरता या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. सरकार जर तशा प्रकारचं धाडस करेल, मी वारंवार सांगितलं की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. ज्या दिवशी आमच्या या संविधानिक अधिकाराला धक्का लागतं असं आम्हाला कळेल, त्या दिवशी या राज्यातील ओबीसी सरकारला झोपू देणार नाही, याची सरकारने दखल घ्यावी. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.